carte. बाळानं नमस्कार, मी तुम्हाला कोंबडी बसवून दाखवते पिल्यावर. बाळानं तुम्हाला अंड्यातनं कशी पिलं निघते ते दाखवणार आहे. बाळानं ह्या 18 अंडी घेतल्या. बघा हे अंडी, ह्या अंडी गावरान आहेत. आता चवाळ हातरते. बाळानं आपल्याला कोंबडी बसवायसाठी एक झाप पाहिजे. चौका तुम्हाला दाखवते बांधलाय. आता हे चवाळ हातरते ते. एक एक करून ह्याच्यात अंडी ठेवायची आहे. काटते ही अंडी ताजी इथं बघा, ताजी लागतात कोंबडी बसवायला. मी सारखी बशीत असते कोंबड्या पिलं निघत्यात. चांगले गावरा नाही तर अठरा अंडी घातलं. आता कोंबडी आणते बाळानं, अंडी ठुल्यात आता कोंबडी आणते. इतके कोंबड्या आहेत कुठून झालेलीच आपल्याला लागते. हे अंडी घालते हे नाहीत लागे तो काटा हे घेत ना काढते जाय. बघा बाळानं पकडले चालले बसला. बघा बाळानं आणली कोंबडी. आता मी अंड्यावर बसते. आता बसवले तिला. आता बसवले तिला रोज सोडायचं पाणी चारा मग कोंडायचे. 3 आठवडे लागतात बाळानं तिला बसायला. पिलं काढाया गोहळाया गावरान कोंबड्या आहेत. आता हे रोज आपण तिला सोडणार कोंडणार आणि पिलं निघल्यावर तुम्हाला दाखवणार. आता कोंबडी बघते त्याला एका दिवसात पाणी द्यायचं चारा टाकायचं आणि ती सोडायची. आता कोंबडी बघू. चला कोंबडी बघा. बघू आपण कोंडलेले. अंडी घेऊन बसले. हिला सोडू. आता हिला चारा पाणी द्यायचं, पाणी ठेवायचं, काया टाकायचं. कोंबडी आता खाया.
हे सोडायचे नाही नाही तर कोंबडी शिजून जाते. आता तिला खायला टाकते. असे कूळ लावून घ्यायचे नाही तर गवत नाही. मग आता पाणी वते ते घ्यायला. तू का आता खायला लागले पाणी प्यायला लागली खायला लागली. आपल्या गावरान कोंबड्या आहेत. काही तर जाळी जाळीत घ्यायला एक दिवसाड चारा पाणी द्यायचं. काका खायला लागले पाणी पाजायचं खाया टाकायचं. काका खायला लागले फुल्यावर बसली. आता तुम्हाला मी ह्याची फिले निघलेली दाखवी ना बघा. आता काका कशी खायला लागली चिकनवर. आणू हे आपली करडायत. हो का हे जे गहू खात्यात गहू इसकटत्यान म्हणून पुंडून ठेवल्या सोडीत नाही. आपल्याकडे लय मोठी करड शेरड आहेत पण हे बारीक आहे म्हणून हे दिले नाहीत. संग बघा आता कशी गहू खात्यात आहे का. आता ह्याला खिनाबारखेन सोडणार आहे. का ह्या गावरान कोंबड्या आहेत त्यांना कोंडून चुकू आणि मांजरा बोक्यासाठी मग सोडायचं तिसरा पास. आम्ही फार गहू लावला आहे गव्हात मग येत्यात मांजरं म्हणून आम्ही कोंडून फुटू. बघा बाळावणं गावरान कोंबडे बाळानो. आता लगेच कोणते कोंबडी आहे गरम असते ती कोंबडी. तीन आठवडं लागते. तीन आठवडं पिलं काढायला लागतात बाळानो. आता तुम्हाला ही पिलं निघलेलीच दाखवते बघा कशी निघते चिव 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 चिव. ह्याला आता मी रोज चारा पाणी ह्याला टाकणार आहे. आता बाळानो पिलं कोंबडीचे निघाले आहेत त्यासाठी मी हातरून टाकून बाळानो कोंबडी बसवलेलं. आज शेवटचा दिवस आहे. सकाळी पिलं चिव चिव करायला लागली होती. आता म्हणलं बघावा तुम्हाला दाखवावा. चला आता आपण बघूया पिलं किती झालेत ते. मी कोंबड्याचे पिले कसे आले बघू आता आपण उघडून किती निघाले आहेत काय ते. कसे चिव 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 करते बघ खायसाठी हे का. तुम्हाला वाटत असं ही पिलं कशी निघतात. कोंबडी तीन आठवड्यात होत्यात गोहळी तीन गरमाईने पिलं निघायच्या. बाळानो बघू आता किती पिलं निघाल्यात बघा कसते. बाळानो मी काढते बघा बाळानो किती पिलं चिव चिव करतात.
अकरा निघाले असून अजून अंडे राहिलेत काय. बाळानू वीस अंडे फुलेले होती, पण कोंबडीने फुलले काय ना, अजून फुले निघायचे राहिलेत काय. तर का गोळी होती. आता ह्याला चारा पाणी चालतो. आता त्याला चारा पाणी बघा. आता कोंबडी फुले बघा, फुलेची अशाने कोंबडी आली. आता पाणी ठेवते. बघा बाळा आता कुंडून घेत. बाळानो ही करडे आहेत आपली छोटी, ती कोंडून ठेवतो आम्ही शेरडात गळटत्यात नाही जमत ना बारीक आहे. तर बघा आता हे नाही अंडी काढले घातले वळलेली का, ही बी काढते. दोन पिलं मेल्यात बघा, तो का ती बी टाकून देते. दोन हे झाल्यात चिंगरून. आणून बारका जीव असतो ती चौका ती तशी मरतात बघा. आता टाकून देते, ती बी टाकून देते. अंड्याचा बी काय उपयोग होत नाही. आता ही टाकून द्यायची. सांच्याला पडताना दुसरं हात राहायचं. कसं वाटलं माझी पिलं मला नक्की कमेंट करून सांगा. बाळानो चैनेला सबस्क्राईब करा विसरू नका. इकडली गावाकडली पद्धत मी तुम्हाला बरोबर दाखवणार आहे. बाळानो तुम्हाला मी गावरान पद्धतीने दाखवले. तुम्हाला जर पिलं काढायचे असते तर अशी तुम्ही काढी द्या. कोंबडी बसून अंडी घालून पिलं काढून बघा. बाळानो हो का, कशी पिलं बी खात होती खायला.